नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि एक मोठी बातमी यवतमाळमधून. तिथल्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विशिष्ट समाजाच्या गर्भवती महिलेला वॉर्डमधून हकलण्यात आलं. यानंतर या गर्भवतीची रुग्णालयाच्या बाहेर उघड्यावरती प्रसूती झाली. ही गर्भवती वॉर्ड क्रमांक 3 मध्ये दाखल होती, मात्र तिच्याकडे रुग्णालयातील कुणीही लक्ष देत नसल्यामुळे तिच्या पतीनं याबाबत रुग्णालयामध्ये जाब विचारल्यामुळे त्या दोघांना शिवीगाळ करून वॉर्डातून हकलून देण्यात आलं. या घटनेमुळे रुग्णालयाचा कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या मुजोरीबाबत संताप व्यक्त केला जातोय. भास्कर, हा सगळा काय प्रकार होता आणि या पती पत्नींना कशी वागणूक मिळाली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये? भास्कर, तुम्हाला आवाज येतोय? आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत भास्कर मेहरे, मात्र कदाचित आवाज पोहोचू शकत नाहीये. गर्भवती महिलेला वॉर्डमधून हकलून देण्यात आलं आणि या महिलेची प्रसूती या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातच झाली आणि त्यानंतर संताप व्यक्त केला जातोय या घटनेबाबत. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातली ही घटना, रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांकडून या महिलेला आणि तिच्या पतीला शिवीगाळ करण्यात आली. या महिलेकडे कुणीही लक्ष दिलेलं नव्हतं आणि त्याच संदर्भात जाब विचारण्यासाठी तिचा पती गेला असता त्यांना वॉर्डमधून हाकलून देण्यात आलं. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून हा सगळा प्रकार समोर आलाय. एका विशिष्ट समाजाच्या गर्भवती महिलेला वॉर्डमधून हाकलण्यात आलं आणि त्यानंतर या गर्भवतीची रुग्णालयाच्या बाहेर उघड्यावरतीच प्रसूती झाली. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये खरं तर ही दाखल होती महिला. तिच्याकडे रुग्णालयातील कुणीही लक्ष देत नसल्यामुळे तिच्या पतीनं याबाबत रुग्णालयामध्ये जाब विचारल्यामुळे या दोघांना शिवीगाळ करून वॉर्डातून हकलून देण्यात आलं आणि या घटनेमुळे रुग्णालयाचा कारभार आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मुजोरीबाबत आता संताप व्यक्त केला जातोय. या संदर्भातले आपण अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करतोय. या महिलेची आणि तिच्या बाळाची प्रकृती सध्या कशी आहे, कारण या महिलेला वॉर्ड क्रमांक 3 मधून शिवीगाळ करत हकलून देण्यात आलं. हा संतापजनक प्रकार या महिले संदर्भात किंवा या महिलेबद्दल, या महिलेबाबत घडलाय. काय आपले अपडेट्स आहेत आपण घेऊयात. यवतमाळमधून आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत. भास्कर, हा सगळा काय प्रकार आहे? श्वेता, अत्यंत संतापदायक आणि चिंताजनक हा विषय आहे. नेर तालुका आहे जो सध्याचे मंत्री आहे संजय राठोड यांचा मतदारसंघ येतो आणि या ठिकाणची बाळेगाव म्हणून जे गाव आहे तिथली प्रतीक्षा सचिन पवार नावाची एक विवाहित तरुणी आहे. तिचं वय 22 वर्ष आहे आणि ती प्रसूतीसाठी तिला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याच दरम्यान डॉक्टरांनी तिच्या पतीला सांगितलं की हिला ब्लडची गरज आहे आणि म्हणून तो ब्लड आणायला गेला. दरम्यान रात्रीच्या वेळेस त्या महिलेला दवाखान्यातून डॉक्टरांनी हकलून दिलं. अशा प्रकारचा आरोप रुग्णालय प्रशासनावर ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्या महिलेची जी प्रसूती आहे ती उघड्यावर झाली. आणि अशा प्रकारे जर समजा उघड्यावर जर प्रसूती होत असेल, कारण शासनाच्या या संदर्भात योजना आहे आणि या गरीब लोकांना दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याच्या सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था करण्यात येते आणि या महिलेला सुद्धा 108 माध्यमातून या ठिकाणी उपचारासाठी म्हणजे प्रसूतीसाठी आणण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिला नेमकं का हकललं, कारण काय आहे, कारण अशा प्रकारच्या घटना ही पहिलीच घटना नाही आहे यवतमाळातली, यापूर्वी सुद्धा घडलेल्या आहे. मात्र या ठिकाणचे जे राजकीय पुढारी आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहे, यांचं दुर्लक्ष होत आहे आणि असे जे प्रश्न आहे हे उचलून धरले जात नाही आणि त्यामुळेच हे डॉक्टर्स आहे अशा प्रकारचे यांचं फपवते या ठिकाणी असल्याचं दिसून येते. भास्कर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि या महिलेच्या बाबत जो काही प्रकार घडला त्याच्यावरती नक्कीच कारवाई व्हावी अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात.